कोल्हापुरातील स्टेशन रोडवरील पीएमसी बँकेच्या कार्यालयात आज ठेवीदारांनी गोंधळ घातला. आमच्या कष्टाची घामाची रक्कम आम्हाला परत द्या असा आक्रोश करत ठेवीदार आणि महिलांनी बँकेत ठिय्या आंदोलन केलं. बँकेकडून ठेवीदारांची दिशाभूल होत असल्यानं अनेक ग्राहक हवालदिल झाले होते. त्यामुळे आता अत्यंत उग्र आणि तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कॉम्रेड चंद्रकांत यादव यांनी दिला. ध्यानी मनी नसताना अचानक रिझर्व्ह बँकेनं पीएमसी बँकेवर निर्बंध लादले आणि ठेवीदार हवालदिल झाले. कोल्हापुरातील स्टेशन रोडवर असलेल्या पीएमसी बँकेच्या शाखेत अनेक ठेवीदारांच्या ठेवी अडकल्या आहेत. कष्टाचे आणि घामाचे गुंतवलेले पैसे परत मिळत नसल्यानं ग्राहकांच्या सहनशीलतेचा आता अंत होऊ लागलाय. पीएमसी बँकेकडून ठेवीदारांना दरवेळी नवीन तारखा दिल्या जातात. त्या तारखेला बँकेत गेल्यानंतर ठेवीदारांना पुढची तारीख दिली जाते असा आरोप करत अनेक ठेवीदारांनी बँक अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. आमच्या कष्टाचे पैसे आम्हाला कधी मिळणार अशी विचारणा करत अनेक ठेवीदार महिलांना रडू कोसळलं. बँकेकडून समाधानकारक उत्तरं मिळत नसल्यानं कॉम्रेड चंद्रकांत यादव यांच्यासह ठेवीदारांनी बँकेच्या कार्यालयातच ठिय्या आंदोलन सुरू केलं. माझे स्वतःचेच 50,000 इथं प्रत्येकाचे कष्ट करून जगणारे लोक आहेत. त्या सर्वांनी आपल्या भविष्यासाठी जे ठेवी ठेवलेल्या होत्या त्या ठेवी आत्ता बुडल्यात की काय अशी अवस्था आहे. बँकेचे अधिकारी याच्याबद्दल स्पष्ट काय बोलत नाहीत. रिझर्व्ह बँकेत नियंत्रणाला रिझर्व्ह बँकेचा जो अधिकारी मुंबईमध्ये बसलेला आहे तोही याची भूमिका स्पष्ट सांगत नाही. रिझर्व्ह बँकेचा कुठलाही माणूस पीएमसीच्या ठेवीदारांच्या संबंधित अधिकाऱ्यांच्याशी संबंधित कार्यकर्ते संपर्क ठेवत नाही. त्यामुळे आज हवालदिल अवस्था आहे. मार्च महिन्याचे शेवटचे दिवस आहेत. यावेळेला काहीतरी होणार, 30 तारखेला पैसे मिळणार असं आम्हाला त्यांनी सांगितलं होतं. म्हणून आज बँकेत आलेलो आणि बँकेमध्ये अविश्वासाचं वातावरण तयार झालं. आम्ही धरणं धरण्याचा कार्यक्रम घोषित केलेला आहे. पीएमसी बँकेनं रिझर्व्ह बँकेकडे पाठपुरावा करून ठेवीदारांना दिलासा द्यावा अशी मागणी ठेवीदार ग्राहकांकडून होतीये. बँक व्यवस्थापनाच्या चुकीमुळे रिझर्व्ह बँकेनं निर्बंध घातलेत त्यात आमचा काय संबंध असा प्रश्न ठेवीदारांकडून विचारला जातोय.